तज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर, आपण सर्वांना जय भीम जय साईराम। युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या काही भागांमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनविषयी माहिती पाहतोय। आज आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण प्रसाराचं कार्य आणि शेतीविषयक विचार। आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये 18-18 तास अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाचं महत्व खूप चांगल्या प्रकारे ओळखून होते। शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी त्यांनी मुंबई येथे 1946 मध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाचे, तर पूर्वीच्या औरंगाबाद आणि सध्याच्या संभाजीनगर येथे 1950 मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली। याशिवाय त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी, डिप्रेस क्लास एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थांची देखील स्थापना केली। शिक्षणाबरोबरच त्यांनी राजकीय क्षेत्रातही 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली। 1927 ला सवर्णांच्या अन्याय व अत्याचारापासून पददलितांचे संरक्षण व्हावे या हेतूने शिस्तबद्ध असं समता सैनिक दल स्थापन केलं। 1936 साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, तर 1942 साली अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली। पुढे अखिल भारतीय स्तरावर रिपब्लिकन पक्ष स्थापना करण्याचंही त्यांनी ठरवलं होतं, परंतु दुर्दैवानं त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांविषयी सुद्धा तेवढेच नरम दिल होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय ऋषी व्यवस्थेची देखील चांगली जाण होती। सामूहिक शेतीचे ते पुरस्कृत होते। भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये पाणी आणि वीज यांचा समानरित्या पुरवठा झाला तर भारत एक समृद्ध देश होण्यास वेळ लागणार नाही असं त्यांचं मत होतं। पूर्वीच्या काळी खोत पद्धत होती। या खोत पद्धतीमुळे शेतकरी वर्गावर खूप अन्याय होत असे। जमीनदार असतील किंवा व्याजाची खूप मरणाने शेतकरी मरत होते। आर्थिक शोषण त्यांचं होईल, त्यामुळे ही खोत पद्धत नष्ट करणारे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले। ज्याप्रमाणे रेल्वे मार्गावर पूर्णपणे केंद्र शासनाची मालकी असते, त्याप्रमाणे जलमार्गावर देखील केंद्र शासनाचीच मालकी असावी असं मत त्यांनी मांडलं। पण हे मत कोणी फारसं विचारात घेतलं नाही, त्यामुळं आज काय परिणाम झाले आहेत ते सर्वश्रुत आहे। आज भारतामध्ये जी नदीजोड प्रकल्पाविषयी चर्चा चालू आहे, त्या नदीजोड प्रकल्पाची एक योजना देखील त्यांनी फार पूर्वी आधीच मांडली होती। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय राजकारणातलं स्थान तसेच पुणे कराराविषयी माहिती आपण पुढच्या भागात पाहूया। तत्पूर्वी युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भाग आपल्याला कसे वाटतात ते मला जरूर कमेंटमध्ये सांगा। आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।